सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। मैत्री फाउंडेशन इचलकरंजीचा स्नेह मेळावा संपन्न। इचलकरंजी येथील सामाजिक क्षेत्रातील नावाजलेले नाव म्हणजे मैत्री फाउंडेशन। डिसेंबर 2014 मध्ये इचलकरंजीच्या ASC कॉलेजच्या 1982 ते 1987 सालातील मित्रांनी सामाजिक जाणीवेतून एकत्र येऊन मैत्री फाउंडेशनची स्थापना केली। एकंदरीत 325 सदस्य असणारी संस्था कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातून व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने महापूर, कोविड आपत्तीमध्ये सापडलेल्या गरजूंना मदत केली आहे। हॉस्पिटलमधील पेशंटांना नाश्ता, दूध व गरजूंना भोजन वाटप, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन, वृक्षारोपण व पाणी वाचवा अभियान, घरकुलांसाठी मदत, वृद्धाश्रमांना मदत, गोशाळेसाठी मदत, तसेच वैद्यकीय उपचारासाठी गरजूंना मदत, शहरातील विविध ठिकाणी पानपोई, साहित्य वाटप व मराठा मोर्चा, गणेश विसर्जन मिरवणुकीत पाणी वाटपाचे नियोजन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, लॅपटॉप अशी शैक्षणिक मदत ही केली आहे। दरवर्षी मैत्री परिवाराचे सभासद एकत्र येऊन वर्षभरात केलेले कार्य, भविष्यात करावयाची कार्य याचा विचार विनिमय करणं, एकत्रित स्नेहभोजन करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत खुर्ची, फनी गेम्स, करा ओके, गीत गायन अशा उपक्रमाने गेट टुगेदर संपन्न होतो। यावर्षी 8वे गेट टुगेदर दीपनंदा हेरिटेज शरदवाड येथे रविवारी दिनांक 7 मे 2023 रोजी संपन्न झाला। तसेच देवांश मनुष्य समाज सेवा संस्था मतिवडे तालुका निपाणी यांचा समाजभूषण पुरस्कार, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ इंगळी यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांना सन्मानित करण्यात आलं। मैत्री परिवारामार्फत मैत्री का मुकुटमणी किताब देऊन सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर फाउंडेशनला सहकार्य केल्याबद्दल व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने दीपक शिरोडोणे हेरवाड यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।